नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की कोरडवाहू असून ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी कपाशीच्या जाती कोणत्या चांगल्या आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर भरपूर शेतकऱ्यांच्या कोरडवाहू जमिनी आहेत परंतु भारी जमीन आहेत, म्हणजे चांगल्या काळीच्या मलमूत्र टाकलेल्या किंवा शेणखताने भरून किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये त्या जमिनीमध्ये शेणखत आहेत परंतु ते जमीन कोरडवाहू आहेत. तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये कापसाच्या व्हेरायटीया किंवा कापसाच्या जाती ह्या कोणत्या लावाव्या, तर त्याची माहिती आता आपण या व्हिडिओमधून पाहूया. व्हिडिओ थोडा लंबा होईल परंतु तुम्हाला अशी माहिती कोणीही देणार नाही, तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर एक कापूस उत्पादक असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजवर बघत असेल तर नक्कीच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण कापसाच्या चांगल्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रत्येक व्हिडिओमधून हा प्रयत्न करत असतो. तर आता आपण पाहणार आहोत की कोरडवाहू जमीन असून भारी जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांनी कापसाच्या जाती ह्या कोणत्या लागवड करायला पाहिजे पद्धतशीर आहे का, मी तुम्हाला सांगतो, किंवा तुम्ही जर लिहून ठेवले तर खूपच चांगलं होईल. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे तुलसी कंपनीची कबड्डी हे वाण आपण कोरडवाहू जमीन असून भारी जमिनीमध्ये सुद्धा याची लागवड ही करू शकतो. तसेच अंकुर कंपनीची हरीश आणि 3028 लिहून ठेवा, मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही लिहून ठेवा, कारण दुकानामध्ये जाऊन तुम्हाला तेथे दिशाभूल होता कामा नाही, त्याच्यामुळे तुम्ही लिहून ठेवा. पहिली म्हणजे तुलसी कंपनीची कबड्डी, दुसरी म्हणजे अंकुर कंपनीची हरीश, तसेच अंकुर कंपनीची 3028. मी हळूहळू सांगतो, तुम्ही पद्धतशीर लिहून ठेवा किंवा पद्धतशीर ऐका. त्याच्यानंतर प्रभात सीडची सुपर क्वॉट, त्याच्यानंतर आदित्य सीडची मोक्षा व्हेरायटी, धरती सीडची मेरिट कपाशी, न्यूजेवर्ड सीडची नवनीत, नाथ सीडची NBC 10, राशी कंपनीची 6-5-9, कीर्ती अंकुरची अंकुर कंपनीची कीर्ती कपाशी, अंकुर कंपनीची साकेत कपाशी, तसेच अंकुर कंपनीची जे एक जय म्हणून जुन्या काळामध्ये होती ती पण एक याच्यामध्ये येते, आणि धरती कंपनीची हुंकार. पद्धतशीर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं, मी अजून एक वेळा सांगतो, तुलसी कंपनीची कबड्डी, अंकुर कंपनीची हरीश, तसेच 3028, सुपर क्वॉट प्रभात सीडची आहे, आदित्य सीडची मोक्ष कपाशी, धरती सीडची मेरिट. हे मेरिट एक वाण चांगलं आहे सध्याच्या याच्यामध्ये कोरडवाहूमध्ये भारी जमिनीमध्ये खूप चांगलं वाण आलेलं आहे. न्यूजीवूड सीडची नवनीत, नाथ सीडची NBC 10, राशी कंपनीची 6-5-9, कीर्ती अंकुरची आहे, तशीच अंकुरची साकेत, आणि धरती कंपनीची हुंकार. तर अशा प्रकारे ह्या जवळपास 7-8-9-10-11 व्हेरायट्या आपण कोरडवाहू जमीन असून ओलतीमध्ये म्हणजे कोरडवाहू असून भारी जमिनीमध्ये आपण याची लागवडही करू शकतो. तर ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू जमीन असून भारी जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे ज्या व्हेरायटी आहे तर त्या व्हेरायटीची लागवड करू शकतात. 100% हे प्लॉट मी पाहिलेले आहेत आणि तुम्ही बिंदास या कपाशीची लागवडही करू शकता. याच्यामध्ये कंपनीचा प्रचार किंवा प्रसार नाही, कारण प्रचार किंवा प्रसार असता तर एकाच व्हेरायटीचं नाव घेतलं असतं. मी तुम्हाला संपूर्ण व्हेरायट्या ह्या समजून सांगितल्या. तर तुम्हाला जर ह्या व्हेरायट्यापैकी कोणती व्हेरायटी नसेल भेटली तर तुम्ही अशा जे ऑप्शनमध्ये व्हेरायट्या सांगितल्या तुम्ही ह्या व्हेरायट्या लागवड करू शकता. आता याच्यापेक्षा अन्य व्हेरायट्यासुद्धा आहेत, परंतु याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची दिशाभूलसुद्धा होते, तर मी जास्त काही बोलत नाही. परंतु तुम्हाला ज्या मी ह्या व्हेरायट्या सांगितल्या तर ह्या व्हेरायट्याबद्दल ही माहिती होती, आणि तुम्ही कोरडवाहू जमीन असून तुमची जर भारी जमीन असेल तर तुम्ही ह्या व्हेरायटीची लागवडही करू शकता. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण फेसबुकवर सुद्धा भरपूर शेतकरी माझे व्हिडिओ बघत असतात. तर त्यामुळे तुम्ही फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा, कारण कापसाच्या चांगले चांगले माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी व्हिडिओमधून करत असतो. तर तुम्हीसुद्धा एक सहकार्य करून यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा यूट्यूबला, आणि फेसबुक पेजवर बघत असेल तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे, धन्यवाद.